दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाच्या नवरात्रोत्सवाला आज धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला पहिल्या माळेला ज्योतिबा देवाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून दुपारती सोहळ्यानं स्थापना करण्यात आली श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरात आज पहाटे तीन वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडण्यात आले पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत ज्योतिबा मूर्तीची पाद्यपूजा मुखमार्जन काकड आरती झाली त्यानंतर पहाटे पाच ते सहा या वेळेत पंचामृत अभिषेक विधी झाला सहा वाजता घटस्थापनेनिमित्त नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली ही पूजा प्रवीण कापरे अंकुश दादरणे प्रकाश सांगळे संतोष झुगर आदिनाथ लादे महादेव झुगर बाळासाहेब सांगळे दगडू भंडारी यांनी बांधली पूजेसाठी खाऊची पाच हजार पानं खडकलाटच्या भाविकांनी दिली होती तर जरबेरा फुलांची सजावट वाळवा तालुक्यातील चव्हाणबंधू यांनी केली सकाळी नऊ वाजता घटस्थापनेसाठी श्रीचे पुजारी उंट घोडे देवसेवक वाजंत्री यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला त्यामध्ये देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित जुगर सरपंच राधा बुणे सहभागी झाले होते यावेळी ज्योतिबा यमाई तुकाई भावकाई मंदिरात घट बसवण्यात आले महिला वर्गानं पायावर पाणी घालून धुपारतीचं औक्षण केलं त्यानंतर सुगंधी दुधाचं वाटप करण्यात आलं कर्पुरेश्वर तीर्थकुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला दुपारी एक वाजता धुपारती ज्योतिबा मंदिरात आल्यावर तोफीची सलामी देऊन अंगारा वाटप करण्यात आला या विधीवेळी विविध मान्यवर आणि भाविक उपस्थित होते